नाशिक शहराला अंमली पदार्थांचा विळखा पडल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 2 महिन्यात 10 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 1 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नाशिक पोलिसांनी हस्तगत केलेत. नाशिक होती एका ड्रग कॅपिटल. नाशिकच्या पर्यटनाला अंमली पदार्थांचं ग्रहण. नाशिकमध्ये भाजीपाल्यातून गांजाची वाहतूक. नाशिकच्या तपोवन परिसरात 34 लाखांचा 700 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे भाजीपाल्याच्या क्रेटमध्ये दडवून या गांजाची वाहतूक सुरू होती. यातीश शिंदे आणि सुनील शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. ओडिशातून आयशर गाडीतून 1200 किलो गांजा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत हा गांजा पकडण्यात आला. पकडलेला गांजा आणि मिळालेली माहिती यात 500 किलोची तफावत आहे. एक टेम्पो आयशर कंपनीच्या पकडलेलं आहे. ते पंचवटीला त्यांनी तो माल आणलेला होता. त्याच्यात 7 पोते याचे गांजेचे मिळालेले आहे. त्याची किंमत मार्केट व्हॅल्यू जे सांगण्यात आलेली जवळपास 34 लाख रुपये आहे. तसेच ज्या गाडीमध्ये ते आणत होते त्याची किंमत जवळपास 15 लाख आहे. असा 49 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 2 आरोपी याच्यात अटक केलेले आहे. नाशिकमध्ये वारंवार अशा घटना घडायला लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शहरात MD ड्रग सापडलं होतं. नाशिक पोलिसांनी बोईसरमध्ये कारवाई करत MD ड्रगचा कारखानाही उद्ध्वस्त केला होता. 7 जणांना अटकही झाली होती. मात्र अशा घटना परत परत घडत असल्यानं पोलिसांसमोर आव्हान उभं राहिलंय. जे जे असे आम्हाला माहिती मिळत आहे त्याच्याबद्दल आमची कठोर आणि कडक कारवाई चालू आहे. याच्यातील एक चांगली हे माल मिळालेलं आहे. आता हे कोण याचा मेन सप्लायर आहे आणि कुठून हे येत होता, काय काय त्याचे मागे आहे, आता फर्दर आमची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. शहरातली गुन्हेगारी हा आधीपासूनच पोलिसांच्या चिंतेचा विषय राहिलाय. त्यातच नाशिकमध्ये सातत्यानं गावठी कट्टेही सापडत होते. आता त्यात अंमली पदार्थांची भर पडत असल्यानं नाशिक ही अंमली पदार्थांची राजधानी होते की काय अशी शंका यायला लागली आहे. किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.